लग्नाचे आमिष दाखवून तरुणीच्या केले अत्याचार। तरुणी झाली 5 महिन्यांची गरोदर। वसई लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला तेलंगणातून केली अटक। लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या। सदर कार्यवाही वसई रोड लोहमार्ग पोलिसांनी तेलंगणा राज्यात केली। आरोपीने वारंवार शरीर संबंध ठेवल्याने तरुणी 5 महिन्यांची गरोदर राहिली। तरुणीच्या तक्रारीवरून वसई लोहमार्ग पोलीस आरोपीचा शोध घेत होते। अखेर या आरोपीला तेलंगणा येथून रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। वसई रोड रेल्वे स्थानकाबाहेर फळे विकून 21 वर्षीय तरुणी कुटुंबियाचा उदरनिर्वाह करत होती। फळे विकताना डिसेंबर 2020 महिन्यात तरुणीची ओळख शेषप्रसाद उर्फ दीपू हिरालाल पांडे यांच्याशी झाली। पांडे हा रेल्वे स्थानकात हमालीचे काम करून वसई रोड स्थानकातच राहायचा। रोजच्या गाठीभेटीतून पांडे यांनी तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले। तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले। लग करण्याच्या नावाखाली सतत शरीरसंबंध ठेवल्याने तरुणी गरोदर राहिली। 5 महिन्यांची गरोदर राहिल्याचे लक्षात येताच तरुणीचे कुटुंबीय हादरले। पीडित तरुणीच्या कुटुंबियाने तत्काल वसई रोड लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले। घडलेला प्रसंग लोहमार्ग पोलिसांना सांगितला। दरम्यान गुन्हा दाखल झाल्याचे समजताच पांडे याने पल काढला व मोबाईल क्रमांकही बंद केला। तपासादरम्यान लोहमार्ग पोलिसाचे पथक पांडे याच्या मूलगावी मध्य प्रदेश येथे दाखल झाले। तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले असता पांडे हा तेलंगणा राज्यात असल्याचे लोहमार्ग पोलिसांना समजले। लोहमार्ग पोलिसाचे पथक हैदराबादला रवाना झाले। वेषांतर करून लोहमार्ग पोलिसांनी सलग 3-4 दिवस सापळा लावून पांडेच्या अटक करून वसई रोड आणले। ब्युरो रिपोर्ट, सेफ न्यूज लाईव्ह। आरोपी पकडला काय, ती संपूर्ण घटना होती काय माहिती? वसई रोड रेल्वे पोलीस ठाणे येथे दिनांक 26 जुलै 2021 रोजी फिर्यादी यांनी गुन्हा नोंद केला होता। यातील आरोपीने त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यावर वारंवार बलात्कार केला होता। त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 323 कलम 376 वाधवी अन्वये नोंद करण्यात आला होता। यातील जो आरोपी होता त्याचं मूळ गाव हे मध्य प्रदेश होतं। आरोपी गुन्हा घडल्यानंतर फरार होता। वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्याची एक पथक त्याच्या मूळ गावी मध्य प्रदेश जिल्हा रिवा येथे रवाना झाली होती, परंतु आरोपीला पोलिसांची चाहूल लागल्याने तो त्याच्या गावातूनही फरार होता आणि गेली 2 महिने तो त्याच्या गावीही आलेला नाही आणि तो इकडे तिकडे त्याचं लोकेशन ठाव ठिकाणा चेंज करून फिरत होता। तसेच त्याने त्याचा जो मोबाईल नंबर होता तोही बंद ठेवला होता, त्यामुळे आरोपीचे काही व्हेअर अबाउट्स पोलिसांना मिळत नव्हते। गेल्या 15 दिवसात आरोपीने एक दुसरा मोबाईल वापरण्यास सुरुवात केली होती। सदर मोबाईलची माहिती आम्ही प्राप्त केली, त्या माहितीवरून आरोपीचं लोकेशन आम्ही ट्रेस केलं। तर आरोपीचं लोकेशन हे हैदराबाद तेलंगणा राज्य येथे येत होतं, परंतु तेथेही तो वारंवार आपले लोकेशन चेंज करत होता, बदलत होता। वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी API लाहिगुडे आणि पथक यांनी सदर आरोपीच्या लोकेशनवरती हैदराबाद तेलंगणा येथे जाऊन त्याच्यावर पळत ठेवून मोठ्या कौशल्याने पोलिसांची चाहूल न लागू देता त्याला ताब्यात घेतला आहे। नमूद आरोपी हा रेल्वेमध्ये सँडबॉय म्हणून कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करत होता, परंतु त्याला तेथूनही डिसेंबर 2020 कामावरून काढून टाकलं होतं। त्यानंतर आरोपी काही दिवस इथे राहिला होता आणि त्यानंतर गुन्हा झाल्यानंतर तो त्याच्या गावी निघून गेला होता। हमारे चैनल सेफ न्यूज़ लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें।